सुरुवातीला बेसल डोस म्हणून कुछ काम पिटे गाणे टाकले होते. ओके. त्याच्यानंतर फाईल चार्ज, प्रत्येक पाण्याला फाईल चार्ज करायचा. बर, प्रत्येक पाण्याला फाईल चार्ज करायचं. ओके. फूड चार्ज, क्रॉप चार्ज आपली 10 दिवसाला फवारणी घेत, प्रत्येक 10 दिवसाला. बर. नंतर कोणते कोणते चार्ज ठरले? बरोबर. एनर्जी बूस्ट, एनर्जी बूस्ट सॉइल चार्ज बरोबर दिला, सॉइल चार्ज बरोबर दिला, एकदा फवारणी केली. ओके. नंतर माल फुगवण्यासाठी साईज चार्ज, साईज चार्ज वापरला. ओके ओके. रासायनिक पेक्षा ऑरगॅनिकला कलर आणि साईज चांगली, कलर आणि साईज चांगली. सर, इथून पाठीमागे जे उत्पन्न मिळत होत त्याच्या आणि याच्यामध्ये काय बदल जाणवले आपल्याला? मोठा बदल, मोठा बदल जाणवत. कमीत कमी दोन एक टनाचा फरक पडला आणि खर्चही त्यापटीत कमी आला. नाही, आपल्या याच्यात हिरो बटाटा निघलाच. म्हणजे आज शायनिंग बी एकदम जबरदस्त. बरोबर आहे. आज तर बटाटा जर बघितला तर अगदी मार्केटला शोभेल अशा पद्धतीने एकच नंबर तयार झाला. आणि आता इकडे ही साईज बघा ना सर, व्यापारी आल्यानंतर हलतच नाही, व्यापारी आल्यानंतर हलतच नाही, शायनिंग पाहून ना. ओके. साईज आणि शायनिंग बरोबर. आतापर्यंत अशी क्वालिटी आपल्याला मागच्या वर्षी भेटलीच नव्हती, कारण आपण मागच्या वर्षी टोटल रासायनिक होतो. बरोबर. त्या तुलनेने ह्या वर्षी ऑर्गॅनिक एकदम भर दिला, त्याचा फायदा झाला. मला फायदा झाला. फाईल चार्जर टेक्नॉलॉजीने खर्च कमी येतो, कमी येतो, रासायनिकच्या तुलनेत कमी येतो, कमी येतो. म्हणजे नक्की कसा? कारण शेतकरी विचारतो, तुम्ही म्हणताय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खर्च कमी येतो, पण कोणत्या पद्धतीने कमी येतो? कमी येतो त्याला रासायनिक खत वापरायची गरजच येत नाही ना. रासायनिकच्या तुलनेने ऑर्गॅनिकचे खत स्वस्त येतात ना. ओके. माझं जर मत असं आहे, सगळ्यांनी ऑर्गॅनिकच शेती करा, कारण खर्च कमी येतं, अटॅक बी करत. बाय. रासायनिक पेक्षा याला मार्केट तर जास्त आहे, मार्केट व्यवस्थित, क्वालिटीमुळे मार्केट बी वाढतं. इथून पाठीमागे आपण बटाटे करत होतात नाही, त्याच्यापेक्षा याला ऍव्हरेज जास्त, यावेळेस ऍव्हरेज जास्त निघाल. आपल्या प्लॉटला धोक्यात देणं काहीच झालेलं नाही. त्याचं काही करतात हा शॉट दिसलंच नाही आपल्याला ना. आणि आज त्याच जेणेकरून हे जे तुम्ही बघताय, माझं तर मत असं शेतकऱ्यांनी रासायनिक पेक्षा युज करावं, फक्त कमी, सगळंच कमी, मालाला शायनिंग, मार्केट बी चांगलं भेटतं. आणि त्यातल्या त्यात आपणही विषमुक्त खाऊ शकतो आणि दुसऱ्याला विषमुक्त देऊ शकतो. ओके. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. इथलं सय्यद बालमपीर मोहम्मद. ओके. पत्ता? मुक्काम पोर्ट, साकोर मांडवे. ओके. उद्रो. सर आपलं नाव? ओके. आपण पण इथेच राहतो बरोबर. सर आपण हा आज बटाटा बघतोय, हार्वेस्टिंग झाली आणि भरायचं काम चाललंय बरोबर. मार्केटला बटाटा दिलेला आहे. सर याच्यासाठी आपण सुरुवातीचं नियोजन कसं केलं सर याच्यासाठी? सुरुवातीला बेसल डोस म्हणून कुछ काम पिटे गाणे टाकलं. ओके. त्याच्यानंतर फाईल चार्ज, प्रत्येक पाण्याला सॉइल चार्ज करायचा. बर, प्रत्येक पाण्याला सॉइल चार्ज करायचं. ओके. फूड चार्ज, क्रॉप चार्ज आपण 10 दिवसाला फवारणी घेत, प्रत्येक 10 दिवसाला. बर. नंतर कोणते कोणते चार्ज ठरले? बरोबर. एनर्जी बूस्ट, एनर्जी बूस्ट सॉइल चार्ज बरोबर दिला, सॉइल चार्ज बरोबर दिला, एकदा फवारणी केली. ओके. नंतर माल फुगवण्यासाठी साईज चार्ज वापरला. ओके ओके. सर आज एकूणच आपण जर बघितलं तर या बटाट्याची क्वालिटी आणि क्वालिटी जर बघितली
आणि साईज जर बघितली तर काय वाटते याच्या रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिकला कलर आणि साईज चांगली, कलर आणि साईज चांगली. सर सुरुवातीला कसं आपण म्हणत होतो का, ज्यावेळेस धुक्याचं वातावरण होतं अगदी पानं पूर्ण डायरेक्ट करपून जायला सुरुवात झाली होती. बटाट्याचे प्लॉट तुम्ही जे पाठीमागे थोडं सांगत होते, तर आपल्या प्लॉट बद्दल काय वेगळे पण होत त्यावेळेस? आपल्या प्लॉटला धुक्यात ना काहीच झालेलं नाही. हां, त्याचं काही करतच हा शॉट दिसलंच नाही आपल्याला ना. आणि आज त्याचंच जेणेकरून हे जे तुम्ही बघताय सर, इथून पाठीमागे आपण बटाटे करत होतात नाही, त्याच्यापेक्षा याला ॲव्हरेज जास्त, यावेळेस ॲव्हरेज जास्त नाही का? हां हां. आणि आज जो मार्केटमध्ये बाजारभाव जो काही असेल बाकीच्या बटाट्याल, त्या रासायनिकपेक्षा याला मार्केट जास्त, मार्केट व्यवस्थित क्वालिटीमुळे मार्केट वाढतं. हां हां. सर आज जसं काय आपण हे विषमुक्त पिकवतोय, विषमुक्त पिकवतोय म्हटल्यावरती दुसऱ्याला पण विषमुक्त जाणार, याच्याबद्दल काय सांगा? माझं जर मत असं आहे सगळ्यांनी ऑर्गॅनिकच शेती, कारण खर्च कमी येतं, अटॅक बी कमी. बर. सर रासायनिकच्या तुलनेत आणि आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या तुलनेत दोघांमधला खर्चाचा ताळमेळ कसा? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीने खर्च कमी येतो, कमी येतो, रासायनिकच्या तुलनेत कमी येतो, कमी येतो. म्हणजे नक्की कसा? कारण शेतकरी विचारतो, तुम्ही म्हणताय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खर्च कमी येतो, पण कोणत्या पद्धतीने कमी येतो? कमी येतो त्याला रासायनिक खत वापरायची गरजच येत नाही ना, रासायनिकच्या तुलनेने ऑर्गॅनिकचे खत स्वस्त येतात ना. ओके, बरोबर. आणि ते आपण इन्स्टॉलमेंटने जसं आपण टप्प्याटप्प्याने घेत जातो, परंतु एकदाच घेऊन आलं तर हे चार पाच टप्पे पूर्ण करून टाकतो. बरोबर बरोबर. आणि याचा रिझल्ट बद्दल काय वाटतं सर? लॉंग लास्टिंग आहे, वेगळं पण काय वाटतं याच्यामध्ये? वेगळं पण तर कारण आतापर्यंत अशी क्वालिटी आपल्याला मागच्या वर्षी भेटलीच नव्हती, कारण आपण मागच्या वर्षी टोटल रासायनिक होती. बरोबर. त्या तुलनेने ह्या वर्षी ऑर्गॅनिक एकदम भर दिला, त्याचा फायदा झाला म्हणायचा. सर याच्यामध्ये काय काय ठिकाणी बघा, थोडासा बटाट्यांमध्ये हिरव्या रंगाचा एक बटाटा तयार होत असतो. नाही आपल्या याच्यात हिरवा बटाटा निघलाच नाही, निघलाच नाही. म्हणजे आज शायनिंग बी एकदम जबरदस्त. बरोबर आहे. आज तर बटाटा जर बघितला तर अगदी मार्केटला शोभेल अशा पद्धतीने एकच नंबर तयार झाले. आणि त्या आता इकडे ही साईज बघा सर, व्यापारी आल्यानंतर हलतच नाही, व्यापारी आल्यानंतर हलतच नाही, शायनिंग पाहून ना. ओके, साईज आणि शायनिंग. बरोबर. एकूणच सर इथून पाठीमागे जे उत्पन्न मिळत त्याच्या आणि याच्यामध्ये काय बदल जाणवले आपल्याला? मोठा बदल, मोठा बदल झाला. कमीत कमी दोन एक टनाचा फरक पडला आणि खर्चही त्या पटीत कमी आला. हां. आणि आपण पुढची तयारी केली का? आपण कांद्यासाठी पूर्णपणे त्याची तयारी केली. कांद्यासाठी तर पूर्ण ऑर्गॅनिक चालू आहे. ओके. सर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताना आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी काय? माझं तर मत असं शेतकऱ्यांनी रासायनिक पेक्षा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी युज करावं, खर्च कमी, सगळं कमी, मालाला शायनिंग, मार्केट बी चांगलं भेटतं. आणि त्यातल्या त्यात आपणही विषमुक्त खाऊ शकतो आणि दुसऱ्याला विषमुक्त देऊ शकतो. ओके, थँक्यू सर.